नमस्कार, मी प्रमिला, तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. रोज वापरण्यासाठी आज आपण साध्या ब्लाऊज पीसचा 4 टकचा ब्लाऊज बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर या ठिकाणी आपण 2 ब्लाऊजची कटिंग एकासोबत बघणार आहोत आणि साईज आहे 39. तर 39चा आपल्याला करायचा आहे चौथा भाग. तर टेपच आपण निम्मा पकडूया, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला चौथा भाग कसा घ्यायचा आणि निम्म्याचा परत निम्मा आपल्याला टेपचा भाग करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण माप घेणार आहोत. आता इथे किती आलं आहे आपलं बघायचं, 10.5 आलं आहे. तर आपण 10.5 मध्ये 2.5 इंच म्हणून 12.25ची घडी न घेता आपण 12.5 इंचाची घडी या ठिकाणी घेणार आहोत, म्हणजे 3 रेषा आपण पुढे जास्त घेत आहोत. तर एकासोबत आपल्याला 2 ते 3 ब्लाऊज सहजपणे कट करता येतात, तेही मी तुम्हाला दाखवते. कधी कधी काय होतं, आपल्याकडे 2-3 ब्लाऊज पीस असतात आणि त्याचं माप एकच असतं, तर तुम्ही सोबत कटिंग करू शकता अगदी सोप्या पद्धतीमध्ये. तर 12.5ची घडी या ठिकाणी घेतली आणि जो कपडा आहे तो कट करायचा. तर एकात एक ब्लाऊज पीस करून पण तुम्ही कटिंग करू शकता आणि असं सुट्टं सुट्टं पण तुम्ही करू शकता. तर 12.5ची घडी घेतली, जो दुसरा ब्लाऊज पीस आहे त्याची पण मी 12.5ची घडी करून घेते आणि मग आपण त्यावरती तो ठेवून घेऊया. तर एकात एक ब्लाऊज पीस घेऊन आणि तरी तुम्ही 12.5ची घडी घेऊ शकता. या ठिकाणी आपण 12.5ची घडी घ्यायची आणि उरलेला कपडा आपल्याला कट करायचा आहे. रोज वापरण्यासाठी 4 टकचा ब्लाऊज अगदी सोप्या पद्धतीमध्ये 39 ते 40 साईजचा हा एकदम परफेक्ट असा मापासोबत ब्लाऊज आहे. कटिंग पासून ते सिलाई, गोट कसा घ्यायचा, फिटिंग कशी करायची, बाहीत कुठे काही प्रॉब्लेम होतो का, शोल्डर उतरते, परत बाहीला फुगा येतो, पाठीमागच्या बाजूला फुगा येतो, तर असे असंख्य प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हाईट आपली मागची हाईट बघायची अगोदर, तर 14.5 या ठिकाणी मागची हाईट होती. 1 इंच म्हणून आपण 15.5 घेतलेली आहे, म्हणजे ही मागील राहील. आणि 4 टक्स म्हटल्यानंतर आपण आता या ठिकाणी 1.5 इंच मिळवायचं आहे. तर मग 1.5 इंच 15.5 मध्ये मिळवल्यानंतर 17 इंच या ठिकाणी तर लाईन करून घ्यायची आणि उरलेला कपडा आपल्याला कट करायचा आहे. तर आपण 1.5 इंच का मिळवतो, कारण आपल्याला खाली आपल्याला जी आहे ती क्रॉस पट्टी जोडायची आहे, त्यासाठी आपण 1.5 इंच मिळवले. शोल्डर 3 आणि 6 पलटी केला आहे कपडा, जास्तवाला बाजूवाला कपडा आपल्याकडे पाहिजे बंदवाला. मोकळ्या बाजूकडून 6.5 चौकोन केला, इथे 2 इंच, इथे 2 इंच, चौकोनपासून 1/2 आणि 1/2 आपल्याला मोंड्यासाठी आकार द्यायचा. तर हा आकार आपण अशासाठी देतो, बाहीची फिनिशिंग छान बसते, फुगा येत नाही आणि जी बाही आहे ती कुठेही घडीघुडी येत नाही, अगदी छान अशी बाही आपली बसली जाते. पुढचा गळा आता बघायचा आहे 7 इंचाचा, तर 7 इंचावरती आपण चौकोन करायचं आहे, बंद बाजूकडे चौकोन करायचं आहे. त्यानंतर गळ्याचा आकार 1/2 गोल आपण देणार आहोत, चौकोन पासून 1.5 तुम्ही घेऊ शकता. तर क्रॉस पट्टीसाठी 4.25 इंच, म्हणजे 3.75, 4.25 इंच आणि 3.25 म्हणजे 3/4 इंच. जसं आपला घड्याळ आपण बघतो, त्या घड्याळानुसार आपल्याला इथे पॉईंट टाकायचे आहे, म्हणजे 3/4 आणि 4.25ची क्रॉस पट्टी आपण या ठिकाणी घेतली, आखून घ्यायची. आता या ठिकाणी आपल्याला टक्स द्यायचे आहे, पण काही कारणास्तव व्हिडिओ माझा बंद राहिला आणि माझ्या तो लक्षातच आला नाही, तर मी तुम्हाला पुन्हा सांगते. तर आता इथे आपल्याला 4 टक्स देण्यासाठी टक्स द्यायचे आहे. तर टक्स कसे द्यायचे, 4 अंतर इथे घेतलेले आहे, 4.5 घेतले सॉरी, आणि इथे 2.5 घेतले आणि मधोमध 1.5-1.5 अंतर केले, 2.5 पासून खाली 1/2-1.5 इंचचा आपल्याला आकार देण्यासाठी ठेवलंय. तर अशा पद्धतीने हा 4 टक्स आपण घेतला आहे. मागचा गळा घेण्यासाठी 3 इंच आणि मागचा गळा 9 इंचचा आहे, चौकोन करून 1/2 गोल आकार दिलेला आहे. त्यानंतर आता पहिल्या मोंड्याचा आकार कट करायचा आहे, त्यानंतर मग पार्ट साईडला करून घ्यायचा आहे, दुसऱ्या मोंड्याचा आकार कट करून क्रॉसपट्टी कट केली. तर अशा पद्धतीने आता मागचा पुढचा भाग आपण कट करून घेतला आहे. काही कारणास्तव व्हिडिओ बंद राहिल्यामुळं ही मी दाखवता नाही आलं, पण काही व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगेल कटिंग कशी करायची. तर पुढचा पार्ट आपला कट झालेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे बाही. तर हा टक्स आहे पॉईंट, जो मेन आपला 4 टक्सचा, तो आपल्याला जो आपण आखून घेतलेला आहे खालचा ब्लाऊज त्याच्यावरती ठेवून सेम प्रेस करायचं आहे आणि तसंच आखून घ्यायचं, म्हणजे सोबत 2 ब्लाऊज आपण या ठिकाणी कट केले. तर 2, 3, 4 असे कितीही ब्लाऊज तुम्ही सोबत कट करू शकता अगदी कमी वेळेत आणि एकसारखेच. तर दोन्ही ब्लाऊजची कटिंग आपली झालेली आहे. क्रॉसपट्टी पण आता या ठिकाणी आपण साईडला ठेवून घेऊया. आता बाही कटिंग आपल्याला बघायची आहे, प्रत्येक पार्ट आपल्याला साईडला करायचे. तर सोप्या पद्धतीमध्ये सोबतच आपण कितीही ब्लाऊज कटिंग करू शकतो. आता बाहीची कटिंग बघूया.
तर या ठिकाणी उरलेला कपडा आपण घ्यायचा आहे। तर 1 मीटर कपडा या ठिकाणी घेतलेला आहे, बाही कमीच आहे, तर 5.5 ची बाही आहे आणि जे खालचा अंतर आहे ते आपण छातीच्या चौथ्या भागानुसार घेतोय। तर या ठिकाणी आपण 4 पदरी घडी घेणार आहोत आणि आपल्याला जे खालचा कपडा आहे तो एक सारखाच पाहिजे, त्यासाठी थोडंसं आपण कट करून घेऊया। आता 4 पदरी घडी करायची आहे तर आपल्याला या ठिकाणी ती व्यवस्थित पुरणार नाही, म्हणजे व्यवस्थित ॲडजस्ट होणार नाही, तर आपल्याला इथे जोड द्यावा लागेल। तर जोड देण्यासाठी काय करायचं, जो कपडा आहे तो थोडासा पाठीमागे घेतलाय, पुन्हा प्रेस केलाय, पाठीमागे घेतलाय म्हणजे जोड आपण इथे देऊ शकतो। तर इथे 10.5 इंचाचा आपल्याला कपडा घ्यायचा आहे, 10.5 इंचाचा खालचा भाग दंड गेअरसाठी, 10.5, बाही आपली 5.5 ची होती, 2 इंच म्हणून 7.5 घेतली साध्यासाठी, आणि 7.5 मधून 3 इंच वजा करून 4.5 वर आपण कडेला खून केले मोकळ्या बाजूकडे, 7.5 पासून 4.5 का तिरकी लाईन, पुन्हा इथे 2 इंच आणि 7.5चा आणि परत 2 इंचा तिथं आपण मध्य पकडायचं आणि 1/2 इंचावरती फुगीर आकार देऊन घ्यायचा आहे, इथे 1 इंचाचा तिरका आकार द्यायचा आहे। तर अशा पद्धतीने बाही आपण कटिंग करू शकतो आणि आपल्याला अगदी सोप्या पद्धतीमध्ये जोडही देण्याची, म्हणजे कसा द्यायचा तेही आपल्याला समजतं आणि दुसरा कपडा देण्याची गरज येत नाही, जागेवरच आपल्याला हा जोड देता येतो, म्हणजे तेही आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो। कधी कधी काय होतं, माप मोठे असतात, कपडा छोटा असतो आणि मग आपल्याला बाहीला जोड द्यायचा असतं, पण मग तो जोड कसा द्यायचा आणि जोड द्यायला कंटाळा येतो। पण तुम्ही जर अशा पद्धतीने बाही कटिंग केली तर तुम्हाला कुठेही कंटाळा येणार नाही आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुमचा जोड हा तिथे जागेवरच देता येईल। आणि बघा, तेवढं पाहिजे तेवढंच कपडा या ठिकाणी घ्यायचा आहे, 1/2 इंचाने थोडंसं पुढं जायचं आहे आणि जो आकार आहे त्या आकारानुसार आता या ठिकाणी आपण तो कपडा तेवढाच कट करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने बाही कटिंग पण आपली झालेली आहे। जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशीच शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे, कमी वेळेमध्ये तुम्ही खूप काही ब्लाऊज शिवू शकतात अगदी सोप्या पद्धतीमध्ये। तर इथे आपल्याला जोड द्यायचा आहे, बांध करून घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल। कधी कधी काय होतं, कुठे जोड द्यायचा याचा प्रॉब्लेम येतो, मग जागेवरच तुम्ही जर ह्या खुणा केल्या तर शिवण्याची वेळेस अडचण येत नाही आणि पटकन आपला जोड आपण तिथे लावू शकतो। तर अशा पद्धतीने हा जोड पण आपण या ठिकाणी ठेवून घेऊया, म्हणजे आपल्याला शिवण्याची वेळेस अडचण येणार नाही। तर अशा पद्धतीने आता आपण कटिंग झाली। आता आपल्याला जी क्रॉस पट्टी असते तर ती क्रॉस पट्टी आपल्याला 4 पाहिजे असतात, म्हणजे एक आतल्या बाजूने असते आणि एक बाहेरच्या बाजूने असते। तर आपण इथे दुसऱ्या कपड्यावरती जी क्रॉस पट्टी आहे ती ठेवली, कट केलेली आणि तेवढ्याच मापाची ती आखून घेतली। तर आपण जेवढी आहे तेवढी इथे कट करून घेऊया, म्हणजे 4 होतील, 2 ह्या बाजूच्या, 2 दुसऱ्या बाजूच्या। तर अशा पद्धतीने ह्या 4 क्रॉस पट्टी आपल्याला साध्यासाठी लागणार आहे। जर तुमच्याकडे नसल तर तुम्ही कमरपट्टीसारखा 2 इंचाचा कपडा खाली जोडू शकता। तर दोन्ही क्रॉसपट्टी आपल्याला झालेल्या आहे, साईडला ठेवूया। आता या ठिकाणी आपल्याला कमरपट्टी घ्यायची आहे, तर कमरपट्टी कितीची, साधारणतः 2 इंचाची कमरपट्टी आपण या ठिकाणी घ्यायची आहे। पाठीमागच्या बाजूला 2 इंचाची कमरपट्टी इथे कट करून घेतली, म्हणजे जेव्हा तुम्ही ब्लाऊज पीस कट करशाल तेव्हा जागेवर सगळ्या पट्ट्या कट करा, म्हणजे अडचण येत नाही आणि सोप्या पद्धतीमध्ये ब्लाऊज आपला पटकन शिवला जातो। नाहीतर मग ब्लाऊज शिवता शिवता पट्टी काढण्यात आली तरी चालेल, असं काही नाही, पण मग जागेवरच कटिंग झाले तर अतिशय सोप्या पद्धतीमध्ये आपण फास्टमध्ये ब्लाऊज शिवू शकतो। आता इथे काचपट्टी बटन पट्टी मी घेतलेली आहे, साधारणतः 2.5 इंचाची निघाली, तर मी दरवेळेस 3 इंचाची घेते आणि डबलची करते, पण आता काही हरकत नाही, इथे आपण एकेरी 2.5 इंचाची घेतली, लांबीला जेवढी आहे तेवढी पण ठेवली। आता इथे आपल्याला तिरक्यामध्ये काढायची आहे गळपट्टी, म्हणजे गोटची पट्टी। तर हा जो कपडा आहे इथे आपण आता तिरक्यामध्ये, तर काहींचं असं असतं की मला तिरकी पट्टी कशी काढायची जमत नाही किंवा येत नाही, तर तुम्ही खडूनी खुणा करून एक अंतर घ्या मधलं आणि एकसारख्या पट्ट्या तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने आखून कट करू शकता। तर अशाही तुम्ही क्रॉसच्या पट्ट्या कट करू शकता आणि मग कट करून त्या व्यवस्थित जोडू शकता। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये कमी वेळेत होणारा हा 4 टक्स ब्लाऊज आहे, साईज कोणतीही असू द्या काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तुमच्या साईजनुसार हा ट्राय करू शकता, फक्त मापामध्ये तुम्हाला बदल करावा लागेल, कारण आता हे माप आपण जे बघत आहोत ते 39 ते 40 माप आहे, एकदम परफेक्ट असं। तर अतिशय सोप्या पद्धतीमध्ये आहे, तर गोट पट्ट्या पण आपण आता कट करून झाले, त्या व्यवस्थित एका साईडला ठेवायच्या आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही कितीही ब्लाऊज सोबत कट करू शकता आणि शिवू शकता।
तर प्रत्येक पार्टात आपण त्यामध्ये ठेवलंय आणि रोल करूया. जेव्हा आपल्याला शिवायचं आहे तेव्हाच हा रोल जो आहे तो खोलायचा आहे. म्हणजे काय होतं, कधी कधी कपडा बाजूला होतो किंवा आपल्याला सापडत नाही, तर मग आपल्याला कुठेही कपडा जाणार नाही, व्यवस्थित आपल्याला पाहिजे तेव्हा आपण शिवू शकतो. तर असं करून तुम्ही एक गाठ देऊन साईडला ठेवू शकता. तर दोन्ही ब्लाऊज आपली कटिंग या ठिकाणी झालेली आहे. तर कटिंग आपली अगदी सोप्या पद्धतीमध्ये झाली, तशी शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे. एक नंबरला घेत आहोत आपण मागील भाग आणि 3.5 इंचाचा टक्स या ठिकाणी मी घेतलेला आहे. गळ्यापासून 2 इंचाचं अंतर ठेवा किंवा मग असे 3 बोटाचं अंतर आपलं खाली घ्या आणि साधारणतः 3.5 इंचाचा टक्स या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे. तर मागचा भाग घेते मी अगोदर आणि त्यानंतर मग बाही करूया आणि मग पुढील भाग बघूया. जसं आपल्याला वाटेल सोपं तसं आपण घेऊ शकतो, पण शक्यतो मागील भाग घेतला आहे मी आधी आणि अस्तरचा बाहीचा घेते. तर आता हा साधा आहे तर आपण मागील भाग बघूया. तर जी 2 इंचाची आपली कमरपट्टी होती ती सुईच्या बाजूने आपण त्यावरती ठेवली आणि 1/2 इंचाची शिलाई, त्यानंतर तिरकी कातर, परत समोर पट्टी कमरपट्टी घेतली आणि त्यावरती दिली आहे दापटी. आता थोडंसं दुमडायचं आहे आणि पुन्हा आपल्याला शिलाई करायची आहे. ब्लाऊज शिवायचा अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला शिवता येईल अशी सोपी पद्धत आहे. आणि खरंच ब्लाऊज असं काही नाही की खूप अवघड असतो, खूप सोपा असतो, सहज तुम्ही शिवू शकता. अगदी कोणी नवीन शिकणारे असतील त्यांनी हा व्हिडिओ बघून नक्की ट्राय करून बघा, इतकी सोपी पद्धत आहे. तर ब्लाऊज शिवण्याची पद्धत, कटिंगची पद्धत सोपी असते, फक्त तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींकडे थोडंसं लक्ष द्यावं लागतं आणि तिथे तुमच्या चुका नाही झाल्या पाहिजे. कारण कधी कधी काय होतं, आपण ब्लाऊज व्यवस्थित शिवतो पण फिटिंग येत नाही आपल्याला किंवा कसं जोडायचं ते समजत नाही. तर अशा या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही काही गोष्टी बघायला मिळतात, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि पूर्ण व्हिडिओ बघत चला, म्हणजे काही अडचण येत नाही आणि व्यवस्थित तुमचा ब्लाऊज शिवला जातो. आता जे टक्स आहे ते देऊन घेतले. एक नंबरला आपण काय केले, खालचा घेतला होता आणि त्यानंतर मोंड्याच्या समोरचा घेतला, त्यानंतर मोंड्याच्या बाजूचा घेतला आणि मग आपण गळ्याच्या बाजूचा घेतला. तर थोडंसं कट केलं आहे मी तिरका कटमध्ये आणि या ठिकाणी आपले टक्स 4 ही आपले झालेले आहे. आता क्रॉस पट्टी बघा, जास्तवाली बाजू गळ्याकडून असते ती बरोबर ठेवली आणि पलटी केली फक्त, आणि परत अजून एक क्रॉस पट्टी घेतली ती पण तशीच ठेवली, ती आतल्या बाजूने घेतली. आता इथे सोबत आपल्याला 3 कपडा पकडायचा आहे आणि मग व्यवस्थित शिलाई करायची. तर चेक करा व्यवस्थित अगोदर. तर मोंड्याकडला कपडा क्रॉसपट्टीचा थोडासा जास्तच होणार आहे, तो होऊ द्या काही हरकत नाही. फक्त गळ्याकडील जो भाग आहे क्रॉसपट्टीचा तो जास्त नका होऊन देऊ, म्हणजे आकार छान येईल आणि व्यवस्थित येईल. तर खालचा कपडा, वरचा कपडा आणि मधला कपडा सोबत पकडून या ठिकाणी आपल्याला शिलाई घ्यायची. आता शिलाई झाल्यानंतर छोटासा रोल आणि त्या रोलमध्ये क्रॉसपट्टीमध्ये तो रोल घेतला आहे आणि कडेला शिलाई दिली 1/2 इंचाची. त्यानंतर पुन्हा कपडा बाहेर घ्यायचा आहे, व्यवस्थित प्लेन केलाय आणि त्यावर त्याला आपल्याला खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने क्रॉसपट्टीला शिलाई करून घ्यायची. फिनिशिंगसाठी ही शिलाई आहे, तुम्ही नाही दिली तर काही हरकत नाही, पण दिलेव अतिशय छान दिसेल. आणि एकसारखा थोडासा कपडा मी क्रॉसपट्टीचा कट केलाय म्हणजे तो छान दिसेल असा. साईडला ठेवूया, दुसरी बाजू बघूया टक्स कसा द्यायचा. आता टक्स पकडलाय, 1/2 इंच 1/2 इंच म्हणजे 1 इंचाचं अंतर झालंय, किंवा पाऊनचं दिलं तरी चालेल. तिरक्यामध्ये द्यायचं आहे, त्यानंतर मोंड्याच्या समोरचा घेतलाय बघा, त्याच्यानंतर आता गळ्याचा पण या ठिकाणी आपण घेतलाय गळ्याच्या बाजूचा. टक्स देताना काय करायचं, व्यवस्थित पकडायचं आहे आणि अंतर जेवढं घेतलं त्याच्यापेक्षा कमी कमी करत पुढे यायचं, म्हणजे तो फुगला जातो असा टक्स. छान थोडासा कट केला गळ्याच्या बाजूचा. आता क्रॉसपट्टी, जास्तवाली बाजू व्यवस्थित ठेवली आणि फक्त पलटी केली त्यावरती. पुन्हा बघा, जास्तवाली बाजू ती आतल्या बाजूने घेतली आणि मधोमध आपला कपडा ठेवलाय ब्लाऊजचा. दोन्ही क्रॉसपट्ट्या, एक खाली आहे एक वरती आहे आणि मध्ये आपला ब्लाऊज पीसचा कपडा आहे. तर तिन्ही सोबत पकडून आपण शिलाई या ठिकाणी तिरक्यामध्येच घ्यायची आहे. थोडासा मुंड्याच्या बाजूचा कपडा कट केलाय आणि जो फोरटकचा आकार आहे तोही बघू शकता. रोल केला, परत त्या क्रॉसपट्टीमध्ये घेतला आणि कडेला शिलाई दिली. आता पुन्हा आपल्याला कपडा बाहेर काढायचा आहे व्यवस्थित, पूर्ण प्लेन करायचं आहे आणि खालच्या बाजूला शिलाई द्यायची, त्यानंतर पुन्हा वरती शिलाई आपण या ठिकाणी देऊ शकतो. तर आपण कमी वेळेत अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये हे ब्लाऊज शिवू शकतो.
तर 4 टक्सचा ब्लाऊज साधा आहे। तर याची शिलाई आता आपण मी तुम्हाला लगेच सांगणार आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिलाई सांगत चालेल, म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही। तर आता या ठिकाणी आपल्याला जोडायची आहे काचपट्टी। तर जी काचपट्टी आहे ती जेवढी पाहिजे तेवढीच घेतली आणि डबलची केली मी। या ठिकाणी थोडंसं दुमटलं आहे, म्हणजे ही डाव्या बाजूची आहे। तर डाव्या बाजूची सुईच्या बाजूने आपली ही पट्टी आली पाहिजे। डबलची केली मी आणि 2.5 इंचाची घेतली होती। तर डबलची केली, खाली दुमडलं, शिलाई घेतली, त्यानंतर समोर पट्टी करून त्यावरती पुन्हा आपण साधारणतः 1 इंचाचं अंतर ठेवून या ठिकाणी शिलाई घ्यायची। तर आता या ठिकाणी जी आपली आहे ती आपली काचपट्टी या ठिकाणी तयार आहे डाव्या बाजूची। आता उजव्या बाजूची आपल्याला बघायची आहे व्हीची पट्टी। तर जी व्हीची पट्टी असते ती आतल्या बाजूने आपल्याला जोडायची असते। तर ही सिंगलच ठेवते कारण 2.5 इंच आहे। तर 2.5 इंच असल्यामुळे आपण सिंगल ठेवूया, म्हणजे एकेरी ठेवूया। आतून थोडंसं दुमडले आणि 1/2 इंचाची शिलाई, त्यानंतर पुन्हा थोडंसं दुमडायचंय। त्यानंतर दुमडल्यानंतर जी शिलाईची पट्टी आहे, म्हणजे शिलाईची जी शिलाई आहे मारलेली, त्या शिलेवरच ही पट्टी आपण ठेवली। विचे आकार साधारणतः 5 ते 6 विचे आकार देताना सुईचं टोक खाली आहे, मशीनचा दाब वरती उचलला आहे, कपडा फक्त विचे आकारात या ठिकाणी आपण फिरवायचा आहे। तर काचपट्टी आणि विची पट्टी अगदी सोप्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपली तयार झालेली आहे। समोरसमोर ठेवून घ्यायचं व्यवस्थित, गळ्याचा आकार पण बघायचा आहे बरोबर आहे गोल आणि एकसारखाच आहे। जर नसेल, तुम्हाला जर थोडं वाटला कमी जास्त, तर तुम्ही खडूच्या याने साह्याने पुन्हा तो खोल करून थोडंसं कट करू शकता। साईडला ठेवूया। आता मुंडा शोल्डर जोडायचे आहे। तर खाली सुईचा भाग आहे मागील आणि त्यावरती पुढील भाग उलटा ठेवला आहे। वीच्या पट्टीचं 1 नंबरचा आकार हे घ्यायचं आहे पार्ट आणि तो बरोबर ठेवला आहे। आता मागचा भाग थोडा जास्त होतो तर तो कट करायचा आहे। पुन्हा मोंड्याचा भाग पण आपल्याला जिथपर्यंत टक्स आपण दिला आहे तिथपर्यंतच कट करायचं आहे, पुढं नाही जायचं कट करत। खालचा भाग एकसारखा पकडला आहे व्यवस्थित आणि मग वरती आपण साधारणतः 1/2 इंचाची शिलाई, तर 2 शिलाई या ठिकाणी मागे पुढे करत देऊन घ्यायच्या। त्यानंतर आता मोंड्याचा आकार चेक करायचा आहे बरोबर आहे की नाही। तर बाही जोडायच्या अगोदर हा महत्त्वाचा पॉईंट आहे आपला। तर बाही जोडायच्या अगोदर मोंड्याचा आकार आपला एकसारखा पाहिजे, पण मागचा पुढचा एकसारखा नाही घेतला बरं का, फक्त जो टक्स दिला आहे तिथपर्यंतच घेतला आहे। आता आपल्याला बाहीला जोड द्यायचा आहे। तर आपण बरोबर बांधचे खूण केल्या होत्या तिथे आपण हा जोड ठेवला आहे आणि 1/2 इंचाची शिलाई, त्यानंतर त्यावरती दाबटीप। तर दोन्ही जोड आपल्याला पद्धतीने करून घ्यायचे आहे, म्हणजे जोड द्यायलाही काही अडचण येत नाही आणि अगदी पटकन आणि लवकर हा जोड आपला लागला जातो आणि आपल्याला वेळ पण कमी लागतो। तर दोन्ही जोड आपल्या या ठिकाणी झालेली आहे। आता आपल्याला जो खोल बाजूचा भाग आहे तो म्हणजे पुढील भाग असतो आणि जो फुगीर म्हणजे मागील असतो। तर बाहीचा पण खोल पकडायचा आहे आणि बाहीचा पण फुगीरच पकडायचा मागचा भाग म्हणजे। तर खाली सुईचा भाग आहे ब्लाऊज पीसचा आणि त्यावरती आपण उलट्या बाजूचा ठेवायचा आहे बाहीचा कपडा आणि साधारणतः 1/2 इंचाची शिलाई। तर 2 शिलाई आपण या ठिकाणी देणार आहोत। तर अशा पद्धतीने या ठिकाणी शिलाई करून घ्यायची। जर तुमचा बाहीचा कपडा जास्त होत असेल तर मग काय करा, जोडतानाच थोडासा कपडा बाहीचा पुढे सोडा आणि इकडं पण थोडासा पुढे सोडा। आणि कमी जर होत असेल तर काय करा, थोडासा जोडायच्या वेळेस थोडासा मागे घ्या, म्हणजे जोडायच्या वेळेस थोडंसं अंतर ठेवा, म्हणजे तो बरोबर ॲडजस्ट होतो आणि इकडं पण अंतर एकसारखं ठेवा, म्हणजे आपल्याला बरोबर बाही तिथे व्यवस्थित बसते आणि अडचण येत नाही। तर अशा पद्धतीने दोन्ही बाह्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहे। 2 शिलाई बाही जोडताना पण खूप घाई करायची नाही, फक्त 2-2 इंचाचं अंतर ठेवून शिलाई करत चला, म्हणजे खालचावरचा कपडा निसटता कामा नाही आणि शिलाई एकच अंतर पकडा, म्हणजे किती तुम्ही 1/2 इंचाला एक रेष कमी अशी शिलाई पकडू शकता। 5.5ची बाही आहे। दोन्ही बाह्यांवर आपण आता शोल्डरपासून केव्हाचं मोंडाच तोंडात येते, शोल्डरपासून सरळ टेप पकडून 5.5 इंचावर आपण खूण करून घेतली आणि आता इथे थोडंसं दुमडायचं आहे आपल्याला। हात शिलेसाठी ही पट्टी राहील आपली। त्यानंतर 5.5वर खूण केली ती एकदम मधोमध, म्हणजे मधोमध नाही सॉरी एकदम कडेला त्याचा पॉईंट आला पाहिजे, अशा पद्धतीने मधोमध आपल्याला 5 नंबरची शिलाई घ्यायची।
तर ही आपली आहे जी हातची लेख करतो म्हणतो आपण ती पट्टी आहे। तर थोडंसं दुमडलं इथे आणि जी 5.5 ची खूण आहे ती एकदम कडेला आली पाहिजे आणि मधोमध 5 नंबरची शिले म्हणजे इथे हातची लेख केल्यानंतर ही शिले आपण काढू शकू। तर अशा पद्धतीने आता फिटिंग बघायची आपल्याला। तर कमर किती आहे 32 आणि माप आहे आपलं 10.5 इंचाचं, तर 10.5 वरच आपण फिटिंग करणार आहोत। तर 10.5 आणि पुढे 8, इथे 16, 16 आणि 16 किती होईल मग 32, इथे पण 8, इथे 10.5, इथे 8। तर अशा पद्धतीने आपण ही फिटिंग करू शकतो। आता एकदम कडेला शिलाई घ्या, ज्या खुणा आहे त्या असू द्या तशाच, एकदम कडेला शिलाई घ्यायची, दोन्ही कपडा व्यवस्थित पकडायचा आहे। आता शिलाई झाल्यानंतर कडेचा कपडा थोडासा कट करायचा, नाही तर तो जेव्हा आपण फिटिंग करू तेव्हा तो बाहेर येतो, त्यामुळे थोडासा आपल्याला कट करायचा असतो। एकदम कडेला शिलाई करून घ्यायची, म्हणजे सुईच्या बाजूला जेव्हा तुम्ही शिलाई करशाल तेव्हा जो कपडा थोडासा असतो साईडचा, खूप जास्त नाही बरं का, एकदम थोडासाच असतो, तो कट करा। आणि त्यानंतर जी मेन फिटिंग असते ती आतल्या बाजूनी असते। आता जी मेन फिटिंग आहे ती बघूया। तर जी खडूची खूण आहे ती मागे पुढे झाली, तर आपण त्याचा मध्य केलाय। दंडगेर 7 इंचाचा आहे, मागे पुढे करत ही शिलाई पॅक करा, म्हणजे निसटता कामाने किंवा शिलाई निघाली नाही पाहिजे। अशा पद्धतीने 3 ते 4 शिलाई या ठिकाणी आपण मार्जिनसाठी घ्यायचे। तर अशा पद्धतीने आपण फिटिंग करू शकतो। दुसरी बाजू खडूच्या खुणा चेक करा, मागची पुढची, आणि जर त्याचा मागे पुढे झाला काय हरकत नाही, त्याचं मध्य करायचं, दोन्ही खुणांचं मध्य करायचं आणि बरोबर तिथे शिलाई घ्यायची। आता हा पण दंडघेर बघूया 7 इंच। तर प्रत्येक ब्लाऊजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं जाईल की शिलाई किती घ्यायची। आणि आता हा जो ब्लाऊज आहे हा साधा आहे 4 टकचा, तर याची शिलाई आपण 80 रुपये घेऊ शकतो। खूप जास्त पण नको आणि खूप कमी पण नको, काही काही ठिकाणी याची 100 पण घेतली जाते, पण काय हरकत नाही, साधा ब्लाऊज पीस आहे तर काही ठिकाणी 70 आहे, काही ठिकाणी 80 आहे, काही ठिकाणी 100 आहे, पण माझी शिलाई ही 80 रुपयेच आहे 4 टकची, तर मी 80च घेतलेली आहे। तर साधारणतः अर्ध्या तासात हा ब्लाऊज आपला रेडी होतो। जर तुम्ही ह्या पद्धतीने जर शिवला किंवा कटिंग सोबत करा, म्हणजे काय अडचण येत नाही आणि फास्टमध्ये होते, आणि शिवण्याची जी पद्धत आहे ती पण हीच वापरा, म्हणजे लवकर तुमचा ब्लाऊज पण होईल आणि व्यवस्थित तुमच्या फिनिशिंगमध्ये पण येईल, कमी वेळेत पण होईल आणि व्यवस्थित पण बसेल। तर आता जी आपण गोटची पट्टी होती ती घेतली आणि एकमेकाला शिलाई करून घेतली, तिरक्यामध्ये नाही शिलाई केली, सरळमध्येच केली, दोमडलंय आणि त्यावरती शिलाई केली, म्हणजे पट्टी तयार करून घेतली पूर्ण गोटसाठी। आता गोट सगळ्यात महत्त्वाचा असतो साध्या ब्लाऊज पीससाठी। तर मग साध्या ब्लाऊज पीससाठी तुम्ही अशी गोटची पट्टी अगोदर तयार करा, थोडंसं दुमडलंय आणि जिकडून काचची म्हणजे हुक लागते ती बाजू घेतली आपण, त्यावरती ठेवली, आणि जो खालचा कपडा आहे तो पण उडू नका, आणि जो वरचा कपडा आहे जो गोटचा पट्टीचा तोही तर जसा आहे तसंच ठेवा, उलट सैल ठेवा पण उडू नका, म्हणजे काय होतं, जो गोट आपल्याला द्यायचा आहे तो एकदम छान असा फिनिशिंगमध्ये येतो, ओढला जात नाही किंवा पलटी पडत नाही। तर सैल जे कपडा आहे पायपिंगचा गोटपट्टीचा तो एकदम सैल ठेवा, म्हणजे थोडंसं सैल असं ओढू नका, फक्त जसं आहे तसाच, पण थोडंसं सैल जर केला म्हणजे मागच्या बाजूला थोडंसं असं जर ठेवला तर जो गोटचा आकार आहे तोही छान येतो आणि गोट पण आपला छान बसला जातो। आणि शिलाई घेताना खूप जास्त नाही घ्यायची, फक्त 2-2 इंचाची शिलाई घ्या। इथे कट करूया आता वीच्या पट्टीजवळ, थोडंसं दुमडले आणि शिलाई केली। आता त्यानंतर थोडासा कपडा आपला पट्टीच्या बाहेर जाऊ नये म्हणून आपण या ठिकाणी कट करणार आहोत, त्यापूर्वी थोडीशी तिरकी कातर मी दिलेली आहे, फक्त शिलाई नका देऊ, साईड साईडलाच द्या तिरकी कातर, आणि पुन्हा मी थोडंसं कपडा या ठिकाणी कट करणार आहे। तर कपडा का कट केला मी,
तर एक सारखा कपडा आपला आला पाहिजे आणि जी गोट पट्टी आहे तिच्या बाहेर आपला कपडा दिसला नाही पाहिजे अशा पद्धतीने एकदम थोडासाच कट करायचा आहे आणि गोट पट्टी सोबतच तो कपडा आपण जो कट करत आहोत तो पकडायचा आहे म्हणजे गोट आपला जाडसर येतो आणि छान येतो। तर थोडं थोडं नॉर्मल काहीतरी कट केलंय। आता पूर्ण पाइपिंगची किंवा गोटची पट्टी आतमल्या बाजूने घेतली आणि त्यासोबत जो आपण कपडा कट करत होतो तोही त्याबरोबर पकडलेला आहे आणि शिलाई देताना बघा फार लांब नाही देत मी, एकदम 1.5 ते 2 इंचाच्या अंतरावरतीच द्यायची आहे। जाडसर एकसारखा असा छान गोट, तुम्हाला जर बारीक हवा असेल तर बारीक घेऊ शकता, तुम्हाला जाडसर लागत असेल तर तुम्ही जाडसर पण घेऊ शकता आणि एकसारखाच गोटचं अंतर ठेवा। म्हणजे कधी कधी काय होतं गोट देताना काही जाड होतो तर काही बारीक होतो, तर तसं नका करू, एकसारखाच एक सुंदर असा बारीक देण्याची सवय लावा। आणि गोट देण्याची पद्धत पण खूप सोपी असते, जर ही पद्धत तुम्ही वापरली तर तुमचं गोट अतिशय सुंदर बसेल, कुठेही चुकणार नाही। आणि गोट देण्याची पद्धत पण खूप सोपी आहे, फक्त तुम्हाला काय करायचं जी पट्टी आहे गोटची ती तुम्हाला उडायची नाही, एकदम सैलमध्ये ती लावत चालायची आहे आणि आतला कपडा जो आहे तो थोडासा कट करून तिरक्या कातर देऊन थोडासा कट करून त्या गोटच्या पट्टीबरोबर पकडून आतल्या बाजूने घ्यायचं आहे आणि बरोबर व्यवस्थित पकडून त्यावरती शिलाई द्यायची। तर अशा पद्धतीने जर गोट तुम्ही दिला तर तेही चुकणार नाही, व्यवस्थित बसेल। तर अशा पद्धतीने आपला या ठिकाणी 4 टकचा ब्लाऊज तयार आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये। नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका। गोट बघू शकता किती सुंदर आलेला आहे, बिलकुलही पलटी पडत नाही आणि गळ्याची फिनिशिंग पण बघू शकता किती छान आलेली आहे। तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। थँक्यू सो मच माझा पुरा व्हिडिओ बघितल्याबद्दल। अशाच व्हिडिओ बघत चला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका। तर गळ्याचा आकारही अतिशय सुंदर असा या ठिकाणी आपला आलेला आहे आणि दोन्ही सोबत ब्लाऊज आपले शिवून झालेले आहे। फक्त एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला तर दुसराही ब्लाऊज आपला तयार आहे। तर बघू शकता किती सुंदर असा हा आपला 4 टक्स ब्लाऊज तयार आहे। थँक्यू सो मच माझा हा पुरा व्हिडिओ बघितल्याबद्दल।